आता या बुलेटिन मध्ये पालघर मधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. पालघर मधील आदिवासी आश्रम शाळांमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा आता वाढलाय. तर जवळपास 250 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अनेक आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाल्याचं कळत आहे. जेवणातनं विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय. तर रणकोळ, नंडोरे, आंबेसरीसह आणखी काही आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. आपण कालच साम टीव्हीनं बातमी दाखवली होती की या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये आळ्या आढळतात, वारंवार असे प्रकार घडून येतात आणि आता साधारणतः तब्बल 250 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं कळतंय. या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांच्याकडून. रुपेश, काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच, डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ज्या आश्रमशाळा त्या आश्रमशाळांमधील हा गंभीर प्रकार आहे. एकूणच भोजनामधून विषबाधा झाल्याचा जो प्रकार आहे तो उघड झालेला आहे. मात्र विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा जो आहे तो आता वाढलेला आहे. सध्या ठिकठिकाणी कासा उपजिल्हा रुग्णालयासाठी किंवा इतर ठिकाणी विद्यार्थ्यांवर जे उपचार आहेत ते सुरू आहेत. मात्र सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं प्रकल्प अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. अगदी नक्कीच, धन्यवाद रुपेश दिल्या या सविस्तर माहितीसाठी. तर वारंवार असे प्रकार का घडत असतात यावर विचार करणं गरजेचं आहे. प्रशासनानं, सरकारनं या संदर्भात गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. कारण ही पहिलीच वेळ नाही आहे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वारंवार अशा प्रकारचे त्रास होत असतात. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशा घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा यामध्ये जीव सुद्धा जाऊ शकतोय.